आता कोणी कुठल्या पक्षात जायचा किंवा कुणाच्या नेतृत्वात काम करायचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना तसं वाटलं तिकडे काम करायचं ते तिकडे गेले ठीक आहे गेले त्यांना शुभेच्छा सचिन जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि नगरसेवक खालीद रखांगे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सचिन जाधव यांच्या जाण्याने नगरपंचायत निवडणुकीवर काहीही फरक पडणार नाही असं देखील खालीद रखांगे म्हणाले संजय कदम यांचं नेतृत्व खंबीर आहे त्यामुळे या घटनेचा पक्षावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली आहे नगरपंचायतच्या इलेक्शनला काय फरक पडेल संजयराव कदम यांचा नेतृत्व खंबीर आहे जरी आज ते आमदार नसले तरी प्रत्येक घरात पोचणं व कामाचे जे त्यांचा वेग आहे तो तसाच्या तसा आहे म्हणजे कणी कधी पण कोणी अर्ध्या रात्री हाक मारलं तरी ते अवेलेबल आहे तेव्हा एखाद्या माणसाच्या पक्षातनं जा जाऊन किंवा एखाद्या माणसाने पक्षात येऊन तसं काय फरक पडत नाही संजय तसे खंबीर आहेत आणि विधानसभेला पण जवळजवळ दोन हजाराची लीड आहे शहरात तेव्हा असं काय फरक पडेल नगरपंचायती इलेक्शनला तर असं मला तरी काय वाटत नाही काय फरक पडेल लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहितीसुद्धा खालीद रखांगे यांनी यावेळी दिली आहे लवकरच राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक मोठे मोठे नेते तालुक्याचे जिल्ह्याचे व इतर पक्षाचे मोठमोठे नेते लवकरच पक्षप्रवेश करणार आहे आणि राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोला लवकरच एक मोठा पक्षप्रवेश सोला तुम्हाला भेटेल त्या पक्षप्रवेशानंतर तुम्हाला माहीत पडेल का कुठल्याच इलेक्शनला भविष्यात ह्या मतदारसंघातनं न नगरपंचायतला न, न, न पंचायत समिती न जिल्हा परिषद न विधानसभा न, न लोकसभा भविष्यात या मतदारसंघातनं कुठल्या इलेक्शनला राष्ट्रवादीला फरक पडणार नाही तुमच्या पक्षामध्ये कोण कोण प्रवेश करणार आहे हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं बस वेट अँड वॉच राष्ट्रवादीमध्ये आता कोण कोण प्रवेश करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा